आजचे होणारे सामने परवा तिसरा दिवस दुसरा पहिला सामना सुरू होतोय चुनाभट्टी टायटन विरुद्ध चुनाभट्टी ब्लास्टर्स. दुसरा सामना चुनाभट्टी पलटन्स विरुद्ध चुनाभट्टी वॉरियर्स. तिसरा सामना चुनाभट्टी रॉयल्स विरुद्ध चुनाभट्टी फायटर्स. चौथा सामना चुनाभट्टी टायगर्स विरुद्ध चुनाभट्टी किंग्स. गोलंदाज आलेले आहेत विजय आणि फलंदाजासाठी आहेत स्ट्राईक एंडला मनीष मनी आणि नॉन स्ट्राईक एंडला अक्षय म्हात्रे. सामना सुरू होतोय चुनाभट्टी टायटन्स विरुद्ध चुनाभट्टी ब्लास्टर्स. पहिला चेंडू आणि पहिली झेली सोडलेली आहे मला वाटतं त्या ठिकाणी कर्णधारच आहेत अमित पाटील. स्ट्राईक एंडला आलेले आहेत अक्षय म्हात्रे. कट शॉट मारण्याचा प्रयत्न होता बॅटला काय बॉल लागलेला नाही. निर्धाव चेंडू दोन चेंडू आणि एक धावा. दुसऱ्या दिवशीचा पहिला सामना थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातो एक धाव घेते अक्षय म्हात्रे. ह्या ठिकाणी राहुल चवळकर यांचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद राहुल ह्या वर्षी तुम्ही चांगली फलंदाजी केलीत गोलंदाजी केलीत. मनी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. बबन पवार एवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर थ्रो यष्टी रक्षक योगेश दळवी यांच्याकडे. धाव संख्या जाऊन पोचते तीन धाव संख्येवर. सुंदर मारलेला फटका बघा षटकार जातोय की झेल होतोय. बबन पवार उत्कृष्ट झेल. बाद होतो तर फलंदाज अक्षय म्हात्रे आणि आता कर्णधार आकाश ठाकूर हे फलंदाजीसाठी जात आहेत. बबन पवार उत्कृष्ट जल घेतलेला आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बबन पवार हा आपला जेल सर्वांनी बघितलेला आहे. सामना सुरू करायचा आहे. जे बाहेर क्रिकेट खेळतात त्यांना विनंती आहे आतमध्ये यायचं नाही आता बंद करायचं आपलं क्रिकेट. आमच्या आकू शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हर मधील धाव संख्या झालेली आहे तीन धावा. फक्त 20 मिनिटाचा टायमिंग असेल दोन्ही संघांना.
जोरदार मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बबन पवार मोक्या वेळी कॅच घेतोय काय, पुन्हा एकदा कॅच घेतलेली आहे त्याच पद्धतीत बबन पवार. आणि इम्रान ताई सारखा धावत फिरत आहे तो आमचा लाडका बबन पवार. काहीचा उत्कृष्ट बबन पवार सेलिब्रेशन करतोय इम्रान ताई सारखा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 2 गडी बाद 3 धावा. वीस मिनिटाचा टायमिंग आहे, पंचांना विनंती आहे सामने लवकर सुरू करावेत. नवीन फलंदाज आलेले आहेत, नवीन फलंदाज आलेत विनायक आणि गोलंदाज आलेले आहेत वेदांत शिंदे. थोडासा आखुडासा चेंडू बॅटला अजिबात लागलेला नाही. मनीष हे आखू पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. दोन्ही निर्धाव चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सलग 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत. एकंदरीत बघितलं तर मागच्या जो पहिला शतक झाला त्याच्या 2 लगातार विकेट आल्या. जोरदार मारण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने जातोय, बबलू आहे बॉलच्या खाली. पहिला रन धावून झालेला, दुसरा रनचा प्रयत्न बघा पूर्ण होतोय काय, तेवढाच सुंदर थ्रो. चांगली फिल्डिंग करते बबलू या ठिकाणी. धावसंख्या तब्बल 5 चेंडू नंतर धावसंख्येत भर झालेली आहे. नवीन फलंदाज येतोय स्ट्राईक एंडला विनायक, एक आक्रमक असा फलंदाज विनायक. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. फुल टॉस चेंडू पहिलाच थटवलेला आहे पण झेल जातोय. तिसरा झटका बसतोय चुनाभट्टी ब्लास्टर संघाला. बबन पवार उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आहे, हसतोय थोडासा. नवीन फलंदाज मानस सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे, पण तशी फलंदाजी व्हायला पाहिजे होती तशी पहिल्या 3 फलंदाजांकडून झालेली नाही. चांगली फिल्डिंग करतोय फायन लीगच्या दिशेने पार्थ मोरे, एक अंडर 19 खेळाडू. आणि 2 शतक संपलेली आहेत, चांगलं शतक टाकलंय.
अवघ्या दोन धावा दिल्या षटकामध्ये. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 5 धावा आणि 3 गडी बाद झालेले आहेत. नवीन गोलंदाज येतोय. लकी लकी पहिला चेंडू टाकलाय बबन पवार पुन्हा एकदा, पण मिसफील्ड होते बबलू आणि बबन पवार कडनं. पहिला चौकार येतो आजच्या दिवसाचा. मानस यांच्याकडून सागर म्हात्रे सत्यनारायणचा एक खेळाडू. काल 50 धावा कुठलेले आहेत मारलेला कुठलेले आहेत. पुन्हा एकदा जोरदार फटका मारलेला आहे. आजच्या दिवसातला पहिला षटकार मानस याच्याकडून. धावसंख्या जाऊन पोचते ती 15 धावसंख्येवर. बबलूच्या 2 चेंडूंवर 10 धावा आलेल्या आहेत. लकी माफ करा लकी बबलू आणि लकी दोन्ही व्यंकटेश संघाचे एक खेळाडू. बघूया तिसऱ्या चेंडूवर काय होत आहे ते. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लेग साइड नी बॉल. बबन पवार बॉल खाली. तेवढा सुंदर थ्रो. दोन धावा पूर्ण झालेले आहेत. विराट कोहली सारखा बबन पवार या चेंडूवर गेला होता. चौथा चेंडू यॉर्कर पद्धतीचा होता. कवरच्या दिशेने जातोय कर्णधार अमित त्याच्या खाली. बघा दुसरी धाव होते काय. सुंदर धाव केलेली आहे. एकच धाव होती तिने 2 धावा घेतलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीची रनिंग. मानस आणि मनी याची फुलटॉस पद्धतीने चेंडू आणि या 4 धावा पूर्णपणे भरपाई करून काढतात मागच्या 2 षटकांची. मानस धावसंख्या जाऊन पोचली आहे 23 धावांवर. सुंदर अशी फलंदाजी करतोय मानस. जवळपास 18 धावा आलेल्या आहेत 5 चेंडूंमध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 5 धावा होत्या आणि 3 गडी गेलेले. कर्णधार आम्ही थोडेसे चिंतेत. योगेश शेवटचा चेंडू बघूया काय होतं शेवटच्या चेंडूवर. पुन्हा एकदा मारलेला आहे.
सहा धावा दिलेल्या आहेत. जवळपास 24 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोचते ती 29 धावसंख्येवर. 3 षटकानंतर 29 धावा झालेल्या आहेत. आपल्या संघासाठी पराग जुवेटकर काहीतरी अप्रतिम मेहनत घेतोय आपल्या संघासाठी पाणी घेऊन झालाय. पराग आमचा लाडका मित्र आणि फलंदाजीसाठी काहीतरी अफलातून फलंदाजी केलाय इकडे मानस शेलके आणि लक्की याच्या विरोधात. कालचा दिवस नाराज केला होता पण आजच्या दिवसच्या सुरुवातीत त्यांनी 24 धावा कुठलेला येतोय लक्की याला आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय ते 3 गडी बाद 29 धावा. पुन्हा एकदा चुनाभट्टी स्टेशन कडून मारा करणार आहे बब्बन पवार. शेवटचं शतक घेऊन येते बब्बन पवार. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेला. चेंडूवर विजय पावले. पहिला धावा पूर्ण करतोय आणि दुसरा धावायचा प्रयत्न आणि बाद होतोय तो मन्नी. चौथा गडी बाद होतोय मन्नी याच्या स्वरूपात. बब्बन पवार पुन्हा एकदा संघासाठी विकेट घेण्याचा प्रयत्नात. पुढचा सामना सुरू होणार आहे. नवीन खेळाडू फलंदाज म्हणून जातोय वैभव. पुढचे दोन संघ चुनाभट्टी वॉरियर्स विरुद्ध चुनाभट्टी पलटन्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. चुनाभट्टी वॉरियर्स आणि चुनाभट्टी पलटन्स. कर्णधार आले असतील तर त्याची नोंद द्यायची आहे. धावसंख्या झालेले 30 धावा. 4 गडी बाद झालेले आहेत. बब्बन पवार त्यांच्या समोर असेल तो डावखुरा वैभव. पंच श्री राजेश तलाशिरकर आणि श्री रमाकांत पवार. आणि पुन्हा एकदा बब्बन पवार जर यांनी हॅट्रिक घेतली तर राहुल गुप्ता यांच्याकडून 2001 पारितोषिक. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. बब्बन पवार जबरदस्त स्पीड. बब्बन पवार धावसंख्या रोखून ठेवण्यात त्याला यश मिळवतोय. 3 चेंडू धावगी धाव दिलेली आहे बब्बन पवार याने. फुलटॉस चेंडू. बबलू क्षेत्ररक्षक करतोय आणि पुन्हा एकदा स्ट्राईक येते ती शेवटच्या 2 चेंडूंसाठी मानस याच्याकडे. मानस शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झालेली 31. जोरदार मारला मानसरी
सहा धावांसाठी. बारावा खेळाडू कल्लू क्षेत्र रक्षण करतोय पण झेली सुटतोय. धावसंख्या जाऊन पोचते ती 37 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. पंचांचा निर्णय. दुसरी धाव. सुंदर फलंदाजी केलेली आहे मानस यांनी. जोरदार ताळ्याहून लावते मानस साठी. दोन ओव्हर मध्ये अवघ्या 5 धावा होत्या पण धाव संख्या आता जाऊन त्यांनी 39 धाव संख्या पोहोचवलेली आहे आणि आव्हान असेल तर 40 धावांचं. मानस यांनी 8 चेंडूंमध्ये 31 धावा केलेल्या आहेत. जोरदार चाळ्या होत्या त्या मानस साठी. पुढचे दोन संघ नाणेफेकीसाठी यायचे. राहुल आणि गणेश पवार यांना विनंती आहे दोन्ही संघांना बोलून घ्यायचंय. पहिली इनिंग संपलेली आहे. सामने संपवायचे आहेत आजच्या दिवसात. दोन्ही संघांच्या संघनायकांना बोलून घ्यायचंय. काहीतरी इम्रान ताहिर सारखा गोलंदाजी केलाय आपल्या इकडे बब्बन पवार यांनी आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र 10 धावा दिलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचला 39 धावा आणि सामना जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. चुनावट्टी पलटण विरुद्ध चुनावट्टी वॉरियर्स ह्याच्या नंतर होणारा सामना नाणेफेकीसाठी लवकरात लवकर. चुनावट्टी ब्लास्टर या संघाला मॅच जिंकायची असेल तर 40 रनांचं आव्हान 24 चेंडूमध्ये चेस करायला लागेल. थँक्यू डीजे. चुनावट्टी ब्लास्टर आपले दोन फलंदाज पाठवायचे. आपले पंच सुद्धा गेलेले आहेत मॅचच्या दिशेने. आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम चुनावट्टी टायटन. आणि फलंदाजीसाठी जातोय तो आपला मंदार कोलंबेकर आणि त्याच्या बरोबर नारायण राजू. मनीष पोडाला यांनी हॅट्रिक षटकार मारला तर नारायण राजू यांना 501 रुपयाचा पारितोषिक. मनीष लक्ष्मण पोडाला तर्फे 5001 5001 पारितोषिक मनीष पोडाला याच्यातर्फे. नारायण राजू जर लागोबार 3 षटकार मारला तर
आणि प्रत्येक षटकारवर 200 रुपयाच्या पारितोषिक मोनिश कोमिंडलला फक्त नारायण राजूसाठी, आणि राहुल गुप्ता यांच्या तर्फे 100 रुपयाचा पारितोषिक। सामना लवकरात लवकर सुरू करा, फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो मंदार कोलंबेकर आणि त्याच्या समोर ते जातील ते सय्यम दंडकर। पुन्हा एकदा सय्यम चुनावट्टी स्टेशन करून मार करतोय, त्याला समोर ते जातील ते मंदार। पुन्हा एकदा शॉटमध्ये टाकलेला चेंडू, चेंडू जागतोय तो सीमा रेषापा 4 धावांसाठी। आणि संयम दोंडकर यांना प्रत्येक विकेटला 200 रुपयाचा पारितोषिक आहे गणेश पवार यांच्या तर्फे। आणि राहुल थोरबोले ऑगी इन द कॉकरेजचा मॅनेजर, ऑगी इन द कॉकरेज कार्टूनचा मॅनेजर राहुल थोरबोले इकडे आलेला आहे, त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि जर संयम याला 2 षटकार मारला तर राहुल गुप्ता यांच्या तर्फे 200 रुपये। पुन्हा एकदा शॉटपर्यंत टाकलेला चेंडू, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने आणि त्याच्या पाठी लावतो तो मन्नी आणि चेंडू जातोय सीमा रेषापार 4 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 8। थँक्यू थँक्यू डीजे। जर मंदार कोलंबेकर यांनी 3 षटकार लागोबार मारला तर गणेश पवार यांच्यातर्फे 1001 पारितोषिक, आणि 3 षटकार मारला तर शैलेश पाटील यांच्यातर्फे 501 रुपयाच्या पारितोषिक, आणि राहुल गुप्ता यांच्यातर्फे 501 रुपयाच्या पारितोषिक आहे 3 षटकारवर। आणि संयमच्या हॅट्रिकवर गणेश पवार यांच्यातर्फे 2001 रुपयाच्या पारितोषिक। पुन्हा एकदा संयम, संयमच्या पुन्हा एकदा शॉर्टपिटने टाकलेला चेंडू आणि पंच शोर घोषित करतायत व्हाईटच्या धावाने स्वरूपात धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 9। राहुल गुप्ता काहीच तरी खुश झालेला आहे आपल्या संघासाठी, आणि एक तर्फ राज मोरे काहीसा नाराज बसलेला आहे। पुन्हा एकदा संयम मॅट्रिकची संधी 3001 रुपयाच्या पारितोषिक। पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला मारलेला चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषापा लागोबार 3 चौका मारलेला आणि बब्बन पवार नाचतोय झुमतोय उचलतोय आपल्या संघासाठी आपला काय 4 चौके पे 100 रुपया 501। थँक्यू थँक्यू डीजे। आणि आणि ओम आणि जर मंदार कोलंबेकर यांनी 6 चौकार लागोबार मारला तर रमेश भाई यांच्याकडे 301 रुपयाच्या पारितोषिक। पुन्हा एकदा मारलेला चेंडू, चेंडू जातो मानस शेळकेकडे आणि एकच धाव संतुष्टी घ्यायला लागेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय ते 14। 4 चेंडू 14 धावा अजूनही 2 चेंडू शिल्लक। संयम जरून मरून काहीतरी कर भाऊ आपल्या संघासाठी।
पुन्हा एकदा शॉर्ट पिरियड टाकलेला चेंडू, चेंडू जातो येतो स्वार चेंडू आणि धावसंख्या जाऊन होतोय ते 15. पुन्हा एकदा अस्वार चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय ते 16. 4 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा अस्वार चेंडू, काहीसा घाबरला सारखा गोलंदाजी करतोय आपला संघासाठी संयम, संयम ना ठेवतोय आपला संघासाठी संयम. धावसंख्या हॅलो हॅलो आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय ते 17. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू आणि 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ते 19 धावा. आणि राहुल गुप्ता ते काय ते तरी आस आस लावून बसलेला आहे. बब्बन पवार अँड कंपनी जिंकली पाहिजे. आणि राज बोलतोय आमचा मित्र राहुल गुप्ता. आणि पुन्हा एकदा स्वर चेंडू आणि गणेश मगर यांचं एक वाक्य, फुकटचे चंदन घिस मेरे नंदन. आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय ते 20 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. आणि धावसंख्या झालाय ते 21. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्या झालाय ते 21. आणि 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मंदार कोलिंबेकर यांना संधी आहे. लागोपार 3 षटकार मारल्यावर गणेश पवार यांच्या तर्फे 1001 पारितोषिक, शैलेश पाटील यांच्या तर्फे 501 रुपयाच्या पारितोषिक. आणि आमचा मनीष पाल पाणी घेऊन जातोय मैदानात धावून जातोय. शिवाजी मैदानाची काली बावली असं नाव आहे त्याचा, मनीष पाल. आणि चुनाभट्टीच्या बलाढ्य प्लेयर, बलाढ्य सर्वात जास्त उंची राणाला चुनाभट्टीच्या एकमेव गोलंदाज, लेफ्ट आर्म क्विक बॉलर आमचा लाडका बंधू शुभम दादा कुर्मी. जय शाहजारके यांची ऍक्शन आहे. आज तुम्हाला ऍक्शन रिप्ले बघायला भेटेल शिवाजी मैदानात. काय ती फिरकी, काय ते लेफ्ट आर्म क्विक बॉलिंग ऍक्शन.
गोलंदाज हॅलो 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 6 धावा आलेले आहेत. पुन्हा एकदा मंदार कोळंबकर टॉस करतील आपले टीमचे संस्थापक वैभव दगडे. श्री वैभव दगडे यांना विनंती आहे नाणेफेकीसाठी जायचंय. केकेआर चे मालक कॅप्टन्स चुनाभट्टी वॉरियर्स जोरदार मारण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. मानस येतोय चेंडू खाली. चुनाभट्टीची फास्टर गन तसेच चुनाभट्टीचे कॅप्टन कूल शैलेश पाटील. धावसंख्या 29 धावसंख्येवर. नवनीत धुमाळ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. टेल आणि हा शैलेश पाटील याचा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. बघा रनआउट होतोय काय. आणि यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे शैलेश पाटील यांनी. राहुल तोरबोले अँड कंपनी यांना बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलेलं आहे शैलेश पाटील यांनी. मागच्या 2 सामन्यात राहुल आपण किती सामने जिंकलात? एकही नाही. निर्धाव चेंडूने सांगता होते. 2 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 30 धावसंख्येवर. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 10 धावा. नवीन गोलंदाज येतोय वैभव. मंदार यांनी आतापर्यंत 4-4-4 एक सिंगल 6 आणि सिंगल. अशा एकंदरीत 20 धावा केलेले आहेत. 12 चेंडू 10 धावा. नवीन गोलंदाज वैभव. नवनीत धुमाळ एक अनुभवी खेळाडू या मैदानातील. वैभव जोरदार मारण्याचा प्रयत्न. अक्षय तुरे येतोय बॉल खाली. सुंदर क्षेत्ररक्षण अक्षयकडून. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि आमचे चेतन शिंदे यांनी लवकर व्यासपीठावर यायचंय. मॅच आहे आपली. ओके ओके. फुलटाच चेंडू. बॅटची कडा घेऊन चाललेला थोडासा. ठिकाणी धावचीत होतोय तो मंदार. आणि नवीन फलंदाज कदाचित बबन पवार येऊ शकतो. सगळ्यांना आतुरता आहे त्याची फलंदाजीची. पण कर्णधार अमित पाटील. मंदार जोरदार ताळ्याहून जाऊ दे मंदारसाठी. चांगली फलंदाजी केलेली आहे मंदारने आपल्या संघासाठी. जवळपास 20 धावा केलेल्या आहेत. 21 धावा केलेल्या आहेत. नारायण स्ट्राईक एंडला. वैभव गोलंदाजी करतोय. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अक्षय तुरेंकडे बॉल जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेली आहे 33 धावा.
नवीन डावखुरा गोलंदाज येतोय. अमित पाटील धाव संख्या झालेली आहे 33. स्वीप शॉट असा मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू येतोय. हा सामना झाल्यानंतर दोन्ही पंचांनी व्यासपीठाकडे यायचंय. वाईट चेंडू, पंचांचा निर्णय. पंचाने निर्णय दिलेला आहे, कृपया वाद घालू नये, सामना आपण सुरू ठेवावा. धन्यवाद आकाश ठाकूर, धन्यवाद वैभव. पंच राजे तलाशिरकर आणि श्री रमाकांत पवार एक अनुभवी असे पंच आहेत. जोरदार फटका मारलाय आणि या 6 धावा. सामना संपलेला आहे आणि दोन्ही पंचांना विनंती आहे व्यासपीठावर यायचंय. आपण तो जरा बॉल घेऊन यायचंय. आकाश ठाकूर, धन्यवाद.